कलवरती पहा। तर आपण प्रबल जंगलामध्ये आलो आणि सुरसूर झालं ना मनात नांदेल ते। हा बघा मित्रांनो, जा दिसतोय ना तो बॅग आहे आणि कॅमेरा आहे म्हणून आपल्याला पकडा जमणार नाही। पहिले असं ट्राय मारूया इकडनं जमतंय का आपल्याला। रॉन्ग साईडने तेच बोललो एवढा डेंजर चढाव काय। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत करतो एका भन्नाडाच्या ब्लॉगमध्ये। आज आलो आहे आपण भटकंतीसाठी म्हणजेच कलावंती दुर्ग जे आहे पनवेल ठिकाणी। आणि आता आपण आहे कलावंतीच्या दुर्गाच्या पायथ्याशीच म्हणजे ठाकूरवाडीमध्ये जो त्याचा कलावंतीचा बेस विलेज आहे। आणि अशा प्रकारे आणि आपल्याला कलावंती दुर्ग जो पाहायला भेटतो तो मित्रांनो छोटा जो तुम्हाला लेफ्ट साईडला पाहायला भेटत असेल आणि राईट साईडला आहे तो प्रबलगड आहे। खूप सारे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे आणि आज आपण फर्स्ट टाईम सोलो ट्रेक करणार आहे। अजूनपर्यंत तर आपण ग्रुपने करत होतो पण आज येणार होता मित्र पण त्याला पण टाईम नव्हता कारण आपण आज चालू डेला आलो आहे तर वरती गर्दी पण आपल्याला कमी पाहायला भेटेल। ज्या कारण हे स्टॉल आहेत ते तुम्हाला आज बंद पाहायला भेटतात पण जर तुम्ही सॅटर्डे संडेला येशाल ना तर ह्या टायमाला हे स्टॉल ओपन असतात। सकाळचे वाजलेले 7 वरती जायला बघूया किती टाईम लागतो। कमीत कमी 2-2.5 तास तर आपल्याला लागणारच आहे। आणि इथं आपल्याला आता काहीच नाही वरती बघूया। तर ब्लॉग लास्टपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर जाऊया आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो खूप सारी मजा येणार आहे। तर बघूया वरती गेल्यावर आपल्याला निसर्ग फक्त आहे ना हे आता धुके आहे। जर तुम्ही वरती पाहाल जर ते धुके गेलं ना तर जे सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला भेटणार आहे ना त्या तुम्हाला आहे ना वरती गेल्यास समजेल। तर चला तर मित्रांनो ब्लॉग लास्टपर्यंत पहा। जय शिवराय आणि जय शंभूराजे बोलून आपला ट्रेकला स्टार्ट करूया। कलावंती दुर्ग, जर की तुम्हाला कलावंती दुर्गाला यायचं असेल तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल आहे तर गडाच्या पायथ्याशी तुम्ही गुगल मॅपतर्फे डायरेक्टली येऊ शकशाल। जर तुम्हाला बाय रोड यायचं असेल तर पनवेल स्टेशनला येऊन शेअरिंग ऑटो येतात। त्यांचा चार्ज मिनिमम 300 ते 350 आहे आणि 3 ते 4 जणं तुम्हाला रिक्षामध्ये ते लोक घेतात। तर आपण कलावंती दुर्गाकडे आणि प्रबलगडकडे जाताना मित्रांनो जे मध्ये जे असे स्टॉल गावतात आणि या स्टॉलची मित्रांनो सुंदरता पहा। जिकडे तिकडे झाडेच झाडे आहेत म्हणजे जंगल, तरी पण ह्यांनी इथं एक रंगीबिरंगी झाड लावायचा प्रयत्न केला आहे। आणि हे बघा इथं आणि इथली तुम्हाला खास बात सांगतो इथं हा झोका पाशाल तो फ्री नाही तर 10 रुपये चार्ज आहे। आणि जर तुम्ही 10 रुपये चार्ज भरायचं नसेल तर तुम्हाला जे त्यांचे काही खाण्याचे पदार्थ आहेत बिस्किट चाय पी त्याच्यातलं काहीतरी तुम्हाला घ्यायला लागणार तेव्हा तुम्ही तिथं बसणार। तर आता इथं कोणच नाही तर आपण ती मजा उचलू शकतो। त्यात काय राहिलं नाही कारण जी मजा घ्यायची ती लहानपणी घेऊन झालेली आहे आपण। तर हे एक आपले एन्जॉयमेंट आहे। तर खूप सारे आपल्याला असे मध्ये स्टॉल पाहायला भेटतात ज्यामध्ये हे असेल कारण जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा मी ह्यांचा हा बोर्ड वाचलेला तेव्हा मला समजलं की ह्यांचे जे आहेत चार्जेस आहेत पण आता नाहीत म्हणून आपल्याला काहीतरी एक वेगळं सुख पाहायला भेटतं आहे। तर जाऊया वेळ न घालवता आपल्याला डायरेक्ट वरती पोचायचं आहे आणि इकडनं जो प्रबलगड आहे त्याचा पठार पाहायला भेटतो आहे जो ह्या डोंगर आहे त्याच्यावरचा आणि
कलावंती दुर्ग आपल्या त्या साईडला, आता ह्या डोंगराच्या पाठीमागे तुम्हाला दिसत नसेल, शायद मला पण नाही दिसत आहे, मला वाटलं फक्त ह्याच्या पाठीमागे असेल, तर काही नाही, वेळ न घालवता एकच आहे. आणि जर तुम्ही येशाल जिकडनं आपल्या स्टार्टिंग रस्ता गावतो तो डायरेक्ट पायवाडवरती जातो, मध्ये मध्ये साईनबोर्ड दिलेले आहेत, तर हरवण्याचे काहीच मित्रांनो चान्सेस नाही, तर जाऊया वेळ न घालवता. आणि जास्त आपल्याला वरती पाहायचं आहे वरती गेल्यानंतरला. आणि आता आपण पोचलेलो आहे प्रबल माचीच्याच खालती आहे, कारण हा पठार दिसतो आहे ना वरती करतो, हा जो पठार आहे त्याच्या वरच्या साईडला प्रबल माची आहे. आणि आता मगाशी होतो तो तिथं तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण एक लेडीज नाही तर कोणतरी माणूस आहे जो त्या साईडने जातो आहे, आणि जो ॲडव्हेंचर आपला चालू होतो तो ह्या साईडने डायरेक्ट, जास्त पॅच नाही पण जो हाय तो डायरेक्ट जरासा वरवरच आहे. तर इथं जराशी आपली एनर्जी जाते, तर अशा टायमाला येत असाल तर एक काम करा की जास्त तुम्हाला हसडायचं नाही, म्हणजे तोंड आहे ते बंद करा आणि वरती चाला. जर तोंड आपण चालू ठेवतो ना त्या कारण आपल्याला जास्त अजून जे दम लागतो ना त्याचं कारण आहे ते. तर कधी पण ॲडव्हेंचर ठिकाणीच असाल ना तर तोंड बंद करा आणि जे श्वास घ्यायचा आहे तो नाकानेच घ्या, ज्या कारण तुम्हाला दम पण कमी लागेल आणि पाणी पण नाही लागणार. म्हणजे पाणीचं हे असंच बोललं, बाकी तुम्हाला दम कमी लागेल. चला कलावंतीदुर्ग आणि प्रबलगडला जाताना जो आपल्याला मध्येच लागतं ते म्हणजेच हनुमंताचं आणि गणपती बाप्पाचं छायाचित्र, ते पहा किती सुंदर. हे बघा एका साईडला आणि हे, आणि हे तुम्हाला जे आपल्याला प्रबल माची ह्याच्यावरती आहे त्याच्या खालतीच आहे. कमीत कमी आपण अर्धा चाललो, म्हणजे 50% आपण ट्रेक कम्प्लीट केलेलं आहे. खालती पाहू शकशाल तुम्ही. आणि हे जर इथं एक आहे, हे जे स्टॉल आहे जे तुम्ही इथं येशाल ना, हनुमंताचं छायाचित्र आहे, तिकडनं तुम्हाला हा रस्ता पण तिथंच जातो आणि तिकडनं पण आहे. तुम्ही ह्या स्टॉलपासून लेप मारा, इकडनं जरा कमी डिस्टन्स आहे, पण येताना जरा ट्रेक जरा अवघड आहे कारण डायरेक्ट चढण आहे, पण तिकडनं जरा भावाडून जायला लागतं. तर काय नाही, जाऊया आता आपण, तर वरती आपल्याला गावेल प्रबल माची जो एक पठार आहे आणि तिथंच एक छोटंसं विलेज आहे ते सुद्धा पाहूया. हे ठिकाण आहे म्हणजेच प्रबल माची. जर तुम्ही कलावंती दुर्ग आणि प्रबलगडला स्टेचा विचार करत असाल तर हे बेस्ट ठिकाण आहे तुमच्यासाठी टेंट लावायला. आणि इथून आपल्याला कलावंती दुर्गासाठी पोचायला कमीत कमी एक तासाचा ट्रेक बाकी आहे. आणि आपण जेव्हा प्रबल माचीच्या गावात येऊन पोचतो ना तर आपल्याला साईनबोर्ड पाहायला भेटतं. हे बा, प्रबलगडकडे आणि कलावंतीकडे जायला हे मार्ग आहे. वरती जाऊन आहे ना दोन्ही बाजू फुटतात, एक जातो तो प्रबलगडकडे आणि एक जातो तो कलावंतीकडे. जायचं आपल्याला आता कलावंती दुर्ग जे आपल्या समोरच आहे, आणि इकडनं खरंच खूप सुंदर आहे आणि गावी एक वाटतं लग्न चालू आहे. मनात ना ऐकतंय प्रेमाचीच गाणी लागतात इथं. चांगलं आहे, चांगलं आहे, भारी वाटतंय. आणि ह्याच्या पुढे आपल्याला पाहायला भेटणार तो म्हणजेच खरा ॲडव्हेंचर. Thank you.
आजूबाजूलाच आहे. डेंजर आहे. त्या साईडला मार्ग आहे का माहिती नाही. आता खालती जायचो. कपड्याची दशा बघा, खतरनाक. जरासा आराम करूया. जीव गेला इथंच. अजून तर हा चढायचा आहे. हा बघा, कलावंती दुर्गजी आपला खरा ट्रॅक इकडनं स्टार्ट होतो. जो पहा, इथं आता आपण 5-10 मिनटं आराम केला, 2-3 फोटो काढले, आणि आता जो आपला ॲडव्हेंचर आहे तो तुम्हाला बघण्यासारखं आहे. पण इकडनं जो आपला ॲडव्हेंचर आहे खरा, आणि इथं मी पहिल्यांदा म्हणजे पावसाळ्यात आलेलो, मध्ये पण एकदा आलेलो पावसाळ्यात आलेलो, तेव्हा माझी एक गोष्ट सांगतो. इथं आलो आणि इकडच्या ह्याच्यावरचं आहे ना सगळं धुक्यानेच भरलेलं. गपचूप इथं आलो, तुला जायचं कुठे का नाही, ह्याच्यावरचं काय दिसतच नव्हतं आणि इकडनं काय समजतच नव्हतं. तर आता आपल्या इकडनं जायचं, वेळ न घालवतो आता तुम्हाला दाखवतो. जो इकडनं जो थरार आहे, कलावंती दुर्गजे ओळख येते, तो कलावंती दुर्गजा सुळका जो खरा ॲडव्हेंचर पाहायला आहे ना, त्यासाठीच मित्रांनो बहुतेक जण सुट्टीच्या वेळी, आता आज फ्रायडे आहे तर गर्दी नाही, नाही तर बहुतेक सॅटरडे आणि संडेला आहे ना पूर्ण जाम असतो. तर जाऊया आणि आपली स्टिक आहे तिथं अशी मोठी करूया, ज्या कारण तुम्हाला हो सके तर तुमचा आहे ना तोल आहे ना या रशी बंद ठेवा. आणि रशी आहे ना एक करा की जास्त खेचू नका, कारण वरती किती जाम आहे माहिती नाही. तर फक्त सेफ्टीसाठी एक रशीला पकडून ठेवा आणि खालती दरी बघा. तर या आणि रशीलाच पकडून या. कोण येतील तर माहिती नाही. आणि सांगायला गेलं तर इथं हाच एक पायरी आहे, तुम्हाला स्टार्टिंगलाच लागते. माझ्या कमरे एवढी आहे, कमीत कमी 2.5 फूट एवढी असेल, कारण 5.5 फूटची आहे ती माझी. तर इथंच फक्त तुम्हाला त्रास होईल, नाही त्याच्या वरच्या पायऱ्या पहा. हा एक सुरका लास्टच्या आलो तर इकडनं आलेलो आणि नंतरला आलो तर इथं बसलो मी आणि नंतरला वरती चढायचा प्रयत्न केला. फर्स्ट टाइम असेल तर भीती वाटत असेल खालती बघूच नका, जे काय ते वरतीच. तर वरती पहा,
फायनली पोचलो आपण. जो आपला 5 मिनिटाचा पॅच असतो तोच आपल्याला थ्रिलिंग वाटतो. तर इकडनं आपल्याला ह्याच्या अंतरालाच आहे, 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. गडावर आज कोणच नाही, ज्या कारण आपल्याला जराशी दांदरते. कारण ज्या जिथं शांत ठिकाणी आहे ना, जाम भन्नाट पण वाटतं तेवढीच मनात पण जराशी भीती असते. काही नाही, सवय जराशी आपल्याला फाटी. आणि हा पाठचा आहे तो प्रबलगड. जाऊया वरती. अजून कोण आलं नाही ह्याच्या पुढे. तर एखादा कोण आला तर हा बघा मित्रांनो, जहा दिसतोय ना तोच आहे. आता बॅग आहे आणि कॅमेरा आहे म्हणून आपल्याला पकडायला जमणार नाही. पहिले असं ट्राय मारूया इकडनं जमत आहे का आपल्याला. मित्रांनो प्रॉब्लेम होतोय तोच, वरती आता जाऊ शकतो पण जेव्हा खालती येऊ तेव्हा तो पाय झाड आहे. तर तिकडं पायच खालती पुरत नाही. तर समजा की पाय पुरला नाही ना, तर एक तर आपण वरतीच राहू शकतो नाहीतर डायरेक्ट जम मारायला लागणार. आणि आपले जमच्या कारण तर इथंच आपण टाइमपास करूया जो काय करायचा आहे तो. आणि त्यानंतर बघू जर ती पोरं आली तर आपण वरती जाऊ, नाही तर काय नेक्स्ट टाईम. याच्या आधी आलेलो पण त्याच पॅचने. पण काय जाऊया. हा एवढा वरती चढून 2 तास ट्रेकला लागला आणि 2 मिनिटाच्या पॅचला आपलं मन आहे ना नाराज झालं. चला काही नाही, बघूया इथं टाइमपास करूया जरा वेळ. तर जाऊया. आणि ते वरती राहायचं ते आपलं राहूनच गेलं. तिकडनं एक वेळ चढू शकतो पण विचार केला की चढू शकतो पण उतरायला पाय ठेवायला जागा नाही. तर उतरताना मित्रांनो आपला प्रॉब्लेम होणार. तर बोललो की त्यापेक्षा आपण नेक्स्ट टाईम परवडेल आपल्याला. पण नको, जाऊया आता डायरेक्ट खालती. त्यानंतरला तुम्हाला ते दाखवूया आणि आपला ब्लॉग आहे खालती मित्रांनो येणे करूया.
चला तर मित्रांनो, इतर आपला ब्लॉग आहे तो एंड करूया. राहिला तो आपला म्हणजेच लाचा पॅच, जिथं महाराजांचं स्मारक आहे. पण काही नाही, तो जरासा रिस्की आहे. वरती जाऊ शकतो आपण कसा पण कसा करून, पण जेव्हा खालती येताना जरा प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा जास्त रिस्क ना घेता आपण नेक्स्ट टाईम कधी टाईम भेटला तर येऊ. तर मित्रांनो, चला तर मित्रांनो इतर आपला ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मित्रांनो भेटूया एकाच नवीन अजून एका ॲडव्हेंचर अशा ब्लॉगमध्ये. चला तर सर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.